आमदार आहे त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे या 350 कोटी रुपयाचे जे काम आहे ते फक्त माझे ठेकेदार करतील आणि कोणी बाहेरचा आला तर आम्ही त्याचे हात पाय तोडून टाकू अशा प्रकारची दमदाटी एका अधिकाऱ्याला एका आमदारांनी केलेली आहे 350 कोटी रुपयाचे आणि रिटर्न मध्ये 15% त्यांना द्यायचं आहे गंगापूर आणि वैजापूरचे गंगापूर वैजापूर आणि पैठण टाकू करते आता वेगवेगळे आहे साहेब म्हणजे मला वैजापूर मध्ये 350 कोटी रुपये आहे तर ते आम्ही हातपाय तोडून टाकू अरे काय म्हणजे काय झालं म्हणजे महाराष्ट्र आहे का कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये आपण राहतोय की हातपाय तोडून टाकू तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्यात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. यावेळी मराठवाड्यात सिंचनाच्या झालेल्या विकासकामांच्या नावाखाली नेते आपली तिजोरी कशी भरत आहे व या सर्व गणितामध्ये टक्केवारीचा खेळ सुरू आहे असा देखील आरोप खासदार जलील यांनी केला आहे. तर खासदार जलील यांनी आमदार रमेश बोरनारे आमदार प्रशांत बंब व पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर हे गंभीर आरोप करत हे आमदार टक्केवारी घेऊन कामे करीत आहेत आणि ठेकेदारांना धमकी देत आहेत की खबरदार जर तुम्ही कामे घेतली तर तुमचे हातपाय तोडून टाकेन आणि सर्व कामे आपल्या कार्यकर्त्यांना ठेकेदारांना देऊन त्यांच्याकडून 15% कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हा सर्व प्रकार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितला असून आपल्याकडे याबाबत पुरावे देखील असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले आहे. तर या सर्व घोटाळ्यांची CBI व ED तपासणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. होते की कशा प्रकारे आज याचा पैशाचा विल्हेवाट होत आहे त्या पैशाचा एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब जे पैसा याच्यासाठी आपण डिक्लेअर करत आहे त्याचा 50% खर्च झाला 50% तर मराठवाड्याच्या पाणीचे समस्या पूर्णपणे संपून जाईल. आता नवीन हेच इरिगेशनसाठी नवीन नवीन टेंडर्स काढण्यात आलेले आहेत आणि मी प्रामाणिकपणे बोलतो लोक नाराज होतील लोकप्रतिनिधी माझ्यावर नाराज होतील की तुम्ही आमची कशाला पूल एका तालुक्यामध्ये 350 कोटी रुपयाचे टेंडर्स निघालेले आहेत एका तालुक्यामध्ये सगळे तालुके जे आहे ना सगळ्या तालुक्यामध्ये हा एका तालुक्यामध्ये आता त्याची सगळ्या तालुक्यामध्ये हे टेंडर्स निघालेले आहे. आता तिकडचे एक राजनैतिक पक्षाचे नेते आहे आमदार आहे त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे या 350 कोटी रुपयाचे जे काम आहे ते फक्त माझे ठेकेदार करतील आणि कोणी बाहेरचा आला तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू अशा प्रकारची दमदाटी एका अधिकाऱ्याला एका आमदारांनी केलेली आहे 350 कोटी रुपयाचे आणि रिटर्न मध्ये 15% त्यांना द्यायचं आहे. आता तुम्ही याच्या बाबतीत विचार करा की हे जे पैसे आलेले आहे मी तर माझे वतन सांगतो जे ठेकेदाराला प्रामाणिकपणे काम करायचे आहे तुम्ही कोणत्याही आमदाराला घाबरण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे या टेंडर भरा मी रितसर काम करा तुला सुरक्षा देण्याची जबाबदारी माझी असेल कारण अशाच प्रकारे हेच नेते मंडळींनी आज मराठवाड्याची वाट लावलेली आहे. शेतकरी मरत आहे तरीही त्यांना 15% पैसे पाहिजे हे किती दिवस आपण सहन करणार किती दिवस आपण गप्प बसणार मंत्र्यांना माहीत नाही आहे का की काय काय चाललेलं आहे करके इथे मग फक्त घोषणा करायची 4000 कोटी 5000 कोटी 3000 कोटी रुपये मी तर जे जे कॉन्ट्रॅक्टर्सला प्रामाणिकपणे काम करायचे आहे मी तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी घेतो तुम्ही टेंडर भरा आणि कोणी दमदाटी करत असेल तर माझ्याकडे या जे भाषा त्यांना करते आणि जे भाषा त्यांना इस्तेमाल करायची आहे ते आम्हीही करू कारण शेतकऱ्याला आपण मरण्यासाठी सोडणार नाही
तुमच्या या 10% 15% नादीमध्ये काय काय आज मराठवाड्याचा हाल झालेला आहे आणि त्याची हिम्मत बघा. अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोणीही भरलं तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू. मग ते अधिकारी मला सांगत होतं की साहेब याच्यापैकी त्यांनी 50% ही प्रामाणिकपणे काम केलं तर खूप मोठी समस्या हल होते. तुम्ही सांगा ते सगळे टेंडर्स वेंडर्सची सगळे कॉपी आपल्याला आपले डॉक्युमेंट आपल्या आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये मी हे देतो आहे. गंगापूर आणि वैजापूरचे गंगापूर वैजापूर आणि पैठण गंगापूर वैजापूर आणि पैठण या तिघांचे मिळून म्हणजे असं नाही आहे की आपल्याला माहीत नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना हे माहीत नाही आहे असं नाही आहे. आता त्याच्या बाबतीत अगर समजा मुख्यमंत्री प्रामाणिक असेल उपमुख्यमंत्री प्रामाणिक असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसर्सची मीटिंग घ्या. नाही तर ते प्रामाणिक आहे आणि तुम्हाला काही हफ्ते त्याच्या मधून मिळत नाही तर तुम्ही हे जे इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे प्रोजेक्ट्सची अँटी करप्शन ब्युरो सीबीआयच्या मार्फत किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या मार्फत आपण याची सगळ्याची चौकशी लावणार आहे का. नाही तर माझा थेट आरोप आहे की जे तुमचे आमदार 15% या ठेकेदाराकडून घेत आहे शेतकऱ्यांचा जीव गेला मेला चालेल पण आपले पैसे आपल्याला मिळायला पाहिजे या उद्देशाने हे जे काम चाललेलं आहे तुम्हाला तुमचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये मिळत आहे म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. नाही तर तुम्ही याची इन्क्वायरी लावा. तुम्हाला सगळं काही कळेल की कशा प्रकारे 28 कोटीची स्कीम आज 13,500 कोटी रुपयेपर्यंत एक स्कीम गेलेली आहे. 13,500 कोटी रुपयेपर्यंत म्हणजे असे किती स्कीम्स आहे. म्हणजे काय आहे की एकदा आपण भाषणामध्ये की मी मराठवाड्याला शेतकरीचे आत्महत्या होत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये एका महिन्याचा बोलतो मी मराठवाड्यातले 99 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे एका महिन्यामध्ये. म्हणजे 100 पकडा तुम्ही एका महिन्यामध्ये. मग हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही आहे उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही इकडच्या स्थानिक मंडळींना माहीत नाही आहे. मग एकदा अधिकाऱ्यांसोबत बसा आणि विचारा की एका आमदार असा कसा म्हणू शकतो की माझ्या एरियामध्ये कोणी काम करायला आले त्याला हातपाय तोडून टाकू. आणि थेट आरोप करतो ना मी खासदार. नाही तर चॅलेंज करा मला. नाही तर तुम्ही पत्र द्या. तुमच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र द्या की जे जे इरिगेशन स्कीम्स आहे त्याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोच्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरो मार्फत हे करावं. आपल्याला कळेल की काय सध्या स्थिती आहे करके. हे सगळे डॉक्युमेंट्स मी आपल्याला देत आहे आणि मला हे दुर्दैवाने हे सांगायचे आहे की या कॅबिनेटमध्येही अनेक सारे घोषणा होणार आहे कारण त्यांना माहीत आहे की आपल्याला इलेक्शनमध्ये जायचं आहे आणि इलेक्शनमध्ये जाताना आपल्याला लोकांना खुश करायचे आहे. मी तर असं म्हणणार आहे की औरंगाबाद शहराला पाणी मिळालेलं नाही आहे. मला देवेंद्र फडणवीस साहेबाचा ते मोर्चा आठवतो ज्याच्यामध्ये कराड साहेबही आले होते दानवे साहेबही आलेले होते आणि त्यांची महिला नऊवारी साडी घेऊन हंडा घेऊन असे खूप डान्स करत होते. आता तुम्ही येत आहे तर औरंगाबाद शहराला आतापर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे. एका कार्यक्रम होऊ द्या असं तसंच. पाण्याची चिंता होती ना देवेंद्र फडणवीस साहेब की शहराला पाणी मिळत नाही 8-8 दिवसानंतर पाणी मिळत आहे. मग एक मोर्चा तुमच्या नेतृत्वात आम्ही पण सहभागी होऊ. तुम्ही पण डान्स करा. कारण काय आहे उल्लू बनवण्याच्या धंद्याची एक लिमिट असतं. जेव्हा विरोधात होतं आले होते ना इथे नवीन नवीन हंडे तुम्ही वाटलं होतं का नाही वाटलं होते आपल्या कार्यकर्त्यांना. तुमची महिला मंडळी जे होती ते असं डान्स करत होते की मला ते डान्स बघून असं वाटलं होतं की अरे शहराला पाणी आलेलं आहे. ते फक्त हंडे त्यांना मिळाले होते म्हणजे इतके उत्साही झाले होते की ते खूप डान्स करत होते. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. कोणीही महिला असा हे बोलू नका की माझ्या आमच्या बाबतीत कशात तुम्ही बोलतो आम्ही डान्स केलेला आहे. तुमचा व्हिडिओ आहे माझ्याकडे.
कशा लावणी हे करत होते तुम्ही सगळं, फक्त हंडा मिळालेला होता, फुकटाचा एक हंडा मिळालेला होता, तर इतके खुश झाले होते. आता देवेंद्र फडणवीस आहे, तुम्ही येत आहे ना, पाण्याची चिंता आहे ना, तर एक मोर्चा काढा ना तुम्ही, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ, बघू तुम्हाला. पाण्यासाठी तुम्ही केलं होतं ना, मग मिळालं का पाणी, सत्तेमध्ये आले की गप्प बसायचे. तो ये सारे चीजें हैं. एक आखिरी का मुद्दा जो हम समझते हैं कि थोड़ा सा